हव्यात पुढची बातमी खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने दणका दिलेला आहे। धनादेश न वटल्या प्रकरणी खासदार गावित यांना तुरुंगवासाची शिक्षा। गावित यांना न्यायालयाने पावणे 2 कोटींचा दंड ठोठावलेला आहे। पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना चेक बाउंस प्रकरणात पालघर न्यायालयाने 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 1.75 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। शिवाय सदर दंड आणि शिक्षेला 18 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोबर 2014 पालघर प्रथम वर्ग न्यायालय दंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता। या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला। शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन न्यायालयाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली। माननीय न्यायदंडाधिकारी प्रथमभर पालघर यांनी एका चेक बाउन्सच्या केसमध्ये माननीय खासदार राजेंद्र गावित यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 2.25 कोटी रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। शिक्षा देण्यापूर्वी शिक्षेविषयी दोन्ही पक्षाचं काय म्हणणं आहे हे कोर्टाने जेव्हा विचारलं तेव्हा फिर्यादी चिराग बाफनातर्फे मी कोर्टाला अशी विनंती केली की आरोपी खासदारांनी रक्कम 2014 घेतली होती।